टुडे न्यूज 24 मराठी आपल्या हक्काचं टुडे न्यूज 20। मुस्लिम बांधवांचे वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण म्हणजे रमजान ईद आणि बकरी ईद यंदाही कोरोनाचे सावट असल्याने थेऊर गावातील मुस्लिम बांधवांनी त्याग बलिदानाची बकरी ईद घरोघरी नमाज पठण करून अगदी साध्या पद्धतीने साजरी केली आहे। मुस्लिम समाजात कुर्बानीला मोठं महत्त्व असून त्यासाठीचा आजचा दिवस साजरा केला जातो। इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजाननंतर जवळपास 2 महिन्यानंतर बकरी ईद साजरी केली जाते। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही ईदवर कोरोनाचे सावट आहे, त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग पालन करून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून खंडू शेठ गावडे यांच्या निवासस्थानी मुस्लिम बांधवांसोबत अल्पोहार घेऊन आनंदाने ईद साजरी केली। या प्रसंगी आमचे मार्गदर्शक श्री मारुतीदादा कांबळे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंदजी वैराट, बाप्पू धुमाळ, युवा नेते श्री देवा गावडे, राष्ट्रवादी अल्पसंख्यक विभागाचे हवेलीचे उपाध्यक्ष युवा नेते श्री मेहबूबबाई सय्यद आणि मुस्लिम बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते। प्रतिनिधी प्रवीण शेंडगे, ब्युरो रिपोर्ट, टुडे न्यूज 24, पुणे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या टुडे न्यूज 24 मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस